बोल ना, शांत का झालीस आता? काका हे बघा, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. मी तुम्हाला म्हणाले ना, राजवीरने जे काही केलं ते माझ्यासाठी केलं, माझा अपमान झाला म्हणून केलं. पुन्हा तेच. बरं ठीक आहे, तू मला सांग, राजवीर सतत मोहिते पाटलांचं घराणं मोहिते पाटलांचं घराणं करत असतो ना, मग हे जे काही वागला तो ते मोहिते पाटलांच्या घराण्याला शोभेलचं होतं का? पर हे मान्य आहे मग की तुमचं घराणं मोहिते पाटलांच्या घराण्याच्या तोलामोलाचं नाही आहे, पण म्हणून असं वागायचं? आणि तो असा वागतोय तरी तू त्याला पाठीशी घालतेस? म्हणा तुझ्यासारख्या मुलीकडनं मला ही अपेक्षा नव्हती. खरंच सांगतो, वाईट वाटून घेऊ नकोस, पण तुझ्या वडिलांशी तो जे काही वागला ते माझ्या मनाला तरी पटलेलं नाही आहे. काका प्लीज, तुम्ही असं नका बोल. तूच सांग मला, मी काही चुकीचं बोलतोय? नाही बोलत असेन चुकीचं तर सांग मला प्लीज. बोलतोय बघ, यावरही तुझ्याकडे काही उत्तर नाही आहे, यात सगळं आलं नाही का? काका राहू दे मनवा, जाऊ दे. पण एक गोष्ट खरी आहे की राजवीरच्या अशा वागण्याची तुला आणि तुझ्या घरच्यांना सवय करून घ्यायला हवी. काळजी घे. राजवीर का असं करताय तुम्ही? का मला दोघांमधून एकाची निवड करायला लावताय? मनवाने अजूनही डिसिजन घेतला नाही, खूप वेळ घेत आहे त्या. पण अजून त्यांनी डिसिजन घेतला नाही याचा अर्थ अजूनही त्या त्यांच्या बाबांचा विचार करत आहे. काही करून मनवाने लवकरात लवकर माझ्यापासून डिसिजन घेतला पाहिजे. आणि तसं चुकूनही नाही झालं ना मनवा, ते तुमच्यासाठी आणखी प्रॉब्लेमॅटिक ठरेल. करू, बाबांना फोन लावू की नितेशला? नितेशलाच करते. हॅलो नितेश. बोल लवकर बोल, माझ्याकडे वेळ नाही. कसा आहेस तू? हे विचारायला फोन केलायस. हॅलो हॅलो. अगं बोल ना, सांगितलं ना तुला माझ्याकडे वेळ नाहीये. आणि अगदीच काही महत्वाचं नसेल ना तर मी ठेवतो फोन. नितेश प्लीज ऐक, मी बाबांसाठी फोन केलाय. मग मला कशाला फोन केलायस? तू बाबांनाच फोन कर ना, की हिम्मत होत नाही त्यांच्याशी बोलायची. नितेश प्लीज असं बोलू नको. कसे आहेत बाबा? तुझ्या घरून आल्यापासून अजिबात ठीक नाही, सतत चेहरा पडलेला असतो त्यांचा. माझ्याबद्दल काही बोलले नाही? काही नाही, पण काळजी वाटते त्यांना तुझी. का? ते तू मला कशाला विचारतेस? त्यांना काळजी का वाटते हे माझ्यापेक्षा तुला जास्त चांगलं माहिती. कारण ते तिथे आले तेव्हा सगळं तुझ्या समोरच घडलं ना. बोल ना, आता का गप्प झालीस? ताई मला ना तुझी गंमतच वाटते. ज्या गोष्टी तुझ्या समोर घडत नाहीत त्यावर तू दुसऱ्यांचा ऐकून आरडाओरडा करतेस. फॉर एक्झाम्पल माझ्या ऑफिसचं ओपनिंग. आणि ज्या गोष्टी तुझ्या समोर घडतात त्यावर तू काहीच रिॲक्ट होत नाही, काही बोलतच नाहीस. फॉर एक्झाम्पल तुझ्या घरी झालेला सगळा प्रकार. तरी एक वेळ मी माझा अपमान झालेला समजू शकतो, पण बाबांचाही अपमान होतोय. तोही तुझ्या समोर तुझ्या घरात, आणि तू काहीच बोलत नाहीस. या सगळ्यावर ना माझा विश्वासच बसत नाही. नितेश तसं नाहीये. हो हो हो,
करेक्ट आहे. आता यातही बाबांचीच चूक असणार, कारण तू आणि तुझा नवरा कधी चुकतच नाहीत ना. असं म्हणाले का मी? तू कधी काय म्हणशील काहीच सांगता येत नाही. खूप बदलली असत तू. इतिश प्लीज असं बोलू नकोस. नाही ते आता गेले ते दिवस. मला नाही वाटत मी आज काही करू शकतो. अशी काय उभी आहेस? नाही काही नाही माई, सहज. बरं तुम्ही बसा, मी चहा आणते. नकोय मला चहा. मनवा, तू माझ्याशी मोकळेपणाने बोल पाहू. मला नक्की सांग काय झालंय ते. पुन्हा काही झालंय का? नाही माई. ठीक आहे, मग मी राजवीरला विचारते, तो सांगेल सगळं मला. माई नको, ते आता ऑफिसमध्ये असतील. बरं तू स्पष्टपणे काही सांगणार आहेस का? अगं सांग ना काय झालंय ते. मी आहे ना माई, बाबांची काळजी वाटते. मग बोललीस का बाबांची? मी तसं सांगितलं होतं ना तुला. नाही माई, बाबांची बोलणं नाही झालं. म्हणजे मलाच कळत नाही मी त्यांच्याशी कसं बोलत आहे. त्यांच्याशी बोलू नाही शकत म्हणून मी नितीशला फोन लावला होता, पण तो पण माझ्यावर खूप चिडला. तो म्हणत होता की इथून गेल्यानंतर बाबा खूप टेन्शनमध्ये असतात. ह्या सगळ्यात ना खूप गैरसमज झाले. आणि फोनवर नाही हो गैरसमज दूर होत. पण मग आईशी काही बोललीस का? हो. काय म्हणाल्या त्या? काय नाही, आई म्हणाली की काळजी नको करूस. मग नको ना काळजी करूस, होईल सगळं ठीक. पण मी बाबांचं काय, कसं वाटलं असेल त्यांना? ते मला इथे घेऊन जायला आले होते आणि राजूर मला नाही पाठवणार असं म्हणाले. काय विचार करत असतील ते? तू एक काम कर, बैस इकडे, मी येते. काय झालं? अगं एक काम आठवलं, आलेच मी. हॅलो. हां मनवाची आई, मी माई बोलते. माई बोला ना. तुम्ही काही गडबडीत तर नाही आहेत ना? नाही नाही, बोला ना माई, काय झालं? असं अचानक कसं काय फोन केलात तुम्ही? सगळं ठीक आहे ना? हो, तुमच्याकडे सगळं ठीक आहे ना? हो, म्हणजे ठीकच म्हणायचं. नक्की? हो माई. मनवाचे बाबा रागावले तर नाही आहेत ना? आता तुमच्यापासून काय लपवून ठेवू माई, तुम्ही तर आमच्यापेक्षा मोठ्या आहात. मी सगळी परिस्थिती समजू शकते म्हणून तर तुम्हाला फोन केला. रागवले म्हणजे असे खूप रागवले नाहीयेत, पण नाराज आहेत नक्की. मी काही प्रश्न विचारले तर उत्तरं देत नाहीत, कशात लक्ष लागत नाहीये त्यांचं, मला काही सांगत नाहीयेत, काही बोलत नाहीयेत. माई मनू कशी आहे हो? मनमाने सुद्धा खूप टेन्शन घेतले. ती सुद्धा नीट काही बोलायला तयार नाही, सतत चेहरा पाडून बसलेली असते. माई खरंच काय करायचं मला कळतच नाही. ही परिस्थिती सगळ्यांसाठीच कठीण आहे, पण यातनं काहीतरी मार्ग तर काढायलाच हवा ना आपण. काय करायचं पण? आणि तुम्हाला सांगू, हे सगळं जे काही चालू आहे ना ते गैरसमजामुळे चालू आहे. हो सगळं कळतंय मला, पण तुम्हीच सांगा ना कसे दूर करायचे सगळे गैरसमज. मला वाटतं आपण फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटू आणि सगळे गैरसमज दूर करू. हो चालेल, मी भेटायला तयार आहे. ठीक आहे, मी कळवते. चालेल. माई एक सांगू का? बोला ना. तुमच्याशी बोलल्यामुळे ना मनावरचं ओझ कमी झाल्यासारखं वाटतंय. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. आणि मनवाची तर अजिबात काळजी करू नका, मी आहे ना.
हो ठीक आहे मग ठेवू कळवते तुम्हाला हो सर हा आपला मंथली रिपोर्ट ठेव वाचला का तुम्ही हो सर मग सर आपण प्रॉफिट मध्ये आहोत पण हवा तेवढा प्रॉफिट होत नाही का सर थोडं प्रोडक्शन डिले मध्ये चाललं का सर रॉ मटेरियल मध्ये थोडा प्रॉब्लेम होता आणि त्यानंतर फॅक्टरी मध्ये थोडे इश्यूज होते कसले इश्यूज सर तुम्हाला तर माहिती आहे मे महिना असला की सगळे कामगार सुट्ट्या घेऊन गावाला जातात त्यामुळे मॅनपॉवर कमी पडते आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे प्रोडक्शनला प्रॉब्लेम येतो ठीक आहे मग उद्यापासून आपण जाऊ फॅक्टरीत कामाला सर नाही मॅनपॉवर कमी आहे ना तुम्हाला वर्कर्स मिळत नाही मग आपण जाऊ कामाला नाही सर तसं नाही सॉरी मग कसं वर्कर्स मिळत नाही तर ते मी शोधून देऊ का तुम्हाला दवे नाही नाही सर मी बघतो ना काय बोलू काय दवे मी तुम्हाला कसं काय मॅनेज करता एवढा गोंधळ करणं प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट कशी काय सांगावी लागते तुम्हाला सर मी बघतो ना नक्की जमणार असेल तर सांगा नाही तर यशला सांगतो नाहीतरी ऑफिसमध्ये मुलींशी बोलण्याशिवाय काही करत नाही तो नाही नाही सर मी बघतो ठीक आहे लागा कामाला तुम्ही ओके फोन कशाला केलास तुला सांगितलं होतं ना मला फोन नाही करायचा कामच तसं होतं साहेब बोल लवकर साहेब फोनवर नाही सांगता येणार भेटून बोलावं लागेल नाही भेटता नाही येणार मला आहो साहेब असं नका करू लई महत्वाचं काम आहे खरं तर मी चालू असतो तुमच्या ऑफिसला पण तुम्ही मला म्हणालात ना तिथे नको येऊ म्हणून मी फोन केला साहेब काय पण करा पण भेटा मला ठीक आहे कळवतो बरं साहेब वाट बघतोय मी निवृत्ती काळाच्या मुलाला मला का भेटायचं अहो आता नाश्ता करताना बघितलं ना मनवाचा चेहरा केवढा पडला होता ते कोणाशी बोलली नाही ती मग काय खूप लाडावून ठेवलं ना माईंनी तिला घ्या म्हणू आता भोगा तुमच्या कर्माची फळ हे सगळं मी तिच्या माहेरी जाऊन आलो म्हणून घडलंय हो माहिती मला म्हणून तर मी बोलते ना काय छान डोकं चालवलं तुम्ही राजवीरनी मनवाच्या वडिलांचा खूप जास्त अपमान केलाय आता बघूया मनवा काय करते ती काय करणार आहे राजवीरच्या मनाविरुद्ध ती गेली का कधी आतापर्यंत हो पण राजवीर आणि तिच्या वडिलांमध्ये खूप मोठा गैरसमज झालाय ही गोष्ट तिच्या मनाला टोचतीये आणि ती तशीच राहायला बरोबर आहे मला तर वाटत ना मनवा राजवीरशी खूप भांडली असणार अर्थात अर्थात आणि मला तर असं वाटतं की हे भांडण कधीच मिटणार नाही आता पुढच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन आपल्याला पुढचा खडा टाकायला हवा अय्या म्हणजे काय करणार तुम्ही नक्की हळू घरात माई आणि मनवा आहेत माता असली मज्जा आहे त्यांना काय सांगू तुम्हाला सांगा ना तुम्ही काय करणार आता हे गैरसमज झालेत ना घरात हे कसे वाढतील हे मी पाहणार आणि तू देखील तेच कर तुम्ही ना नेहमी असं कोड्यातच बोलता बाबा आता तुला नाही समजत त्याला मी काय करू मग मला समजेल असं बोला ना तू काय रेसिपी लिहून घेतेस माझ्याकडून दोन चमचे मीठ टाका मग काय करायचं दोन चमचे तेल घालं मग काय करायचं काय चाललंय तुझं हे बघ लगेच चेहरा पाडतेस मग काय तुम्ही काय नीट सरळ सांगतच नाही ठीक सरळ ऐक थोड्या दिवसात एक मोठा बॉम्ब फुटलेला पाहायला मिळेल तुम्हाला खरच खरच राजवीरला संपवतो सगळं परत मिळवतो खूप आई दृष्टच काढायला पाहिजे तुमची
मनवा माई काय झालं, तुम्ही अचानक आत का निघून गेलात? हे बघ, मला कळतंय तुझं कशातच लक्ष नाहीये. नाही, तसं काही नाहीये. हे बघ, तू नाही मान्य केलंस ना तरी मला सगळं समजतंय. आई, चल आपण जाऊया. कुठे? तुझ्या घरी. काय? लवकर तयार हो बरं. पण काय झालं? अगं सगळं सांगते, पण तू आधी तयार हो लवकर. आपण काय झालं ते तरी सांग. आपण तुझ्या घरी जायचंय. पण माई, अचानक झालंय तरी काय? अगं सगळं सांगते ना, तू आधी तयार तर हो. नाही माई, नको, मी ठीक आहे आता. मनवा, मला समजतंय तू किती सहन करतेस ते. तुझी घालमेल समजते मला. माई खरंच असं काही नाहीये, मी ठीक आहे. मी बिलकुल ऐकणार नाही तुझं. आपण आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी जायचंय. असं कसं म्हणताय तुम्ही? त्यांना काय वाटेल? अगं मी समजावते त्याला. तू तयार हो बरं. नाही नाही माई, ऐका माझं, खरंच नको, राजवीर चिडतील. अगं मी सांगितलं ना, मी समजावते त्याला. पण मनवा, तू असं उदास बसलेलं मला नाही बघवणार. माई अहो, असं काय करतंय? मी खरंच नाही येऊ शकत माझ्या घरी. मला एकदा राजवीरशी बोलावं लागेल. अगं त्याला सांग, मी हट्ट केला म्हणून जावं लागलं. खरंच नको माई, मी राजवीरच्या मनाविरुद्ध नाही वागू शकत. अगं सांगितलं ना, मी बोलेन त्याच्याशी. माई प्लीज. नाही, मी तुझं काही ऐकणार नाही. आपण तुझ्या घरी जायचंय. बरं ठीक आहे, मी माझी पर्स घेऊन येते. आरती, काय हो? मी जरा बाहेर जाऊन येतो. आत्ता कुठे चाललाय? आहे एक दोन काम. तुला बाहेरून काय आणायचंय का? मला नाही आणायचंय, पण आत्ता कुठे निघालाय? आहे काम. काय काम आहे? आल्यावर सांगतो, जाऊन येतो जरा. अहो पण बाहेर ऊन खूप आहे, आत्ता जाणं गरजेचं आहे का? हो गरजेचं आहे, आलोच जाऊ. फार महत्वाचं नसेल काम तर ऊन उतरल्यानंतर जाणं. तसं नाही करता येणार, महत्वाचंच काम आहे. मला न सांगण्यासारखं काय आहे एवढं काम? मी काय विचारते तुम्हाला? गेल्या वेळेस मला न सांगता गेला होता तेव्हा मनूकडे जाऊनार. अगं तिकडे नाही जाणार मी. मग कुठे जात आहे? सांगितलं ना, काम आहे. सांगा ना, मला न सांगण्यासारखं खरंच काय आहे? आरती, असं काही नाही. मग काय? पतपेढीचं काम आहे. आत्ता जाणं गरजेचं आहे का? हो. तुम्ही नाहीच का ऐकणार माझं? नाही. माईंचा फोन आला होता. माईंचा? काय म्हणाले? काय म्हणाला, हे सगळे गैरसमज जे चालू आहेत ते दूर करण्यासाठी एकदा भेटणं गरजेचं आहे. ठीक आहे. ठीक आहे काय? भेटायचं म्हणतायत ते, भेटूया ना. हो बघूया. मनूला सुद्धा तुमची खूप काळजी वाटते. चल मी जाऊन येतो. आम्ही बोलतीये तुमच्याशी. हो ऐकलं मी. ऐकलं तर माझं का वागताय तुम्ही? आरती, आपण आल्यावर बोलूया. चल मी जाऊन येतो. काय करावं काय कळत नाहीये. कधी मिटणार आहे सगळं? गाडीच्या मुलाला मला का भेटायचं असेल? असं काय की जे तुम्हाला फोनवर नाही सांगू शकत? भोसलेकडून माहिती काढायला पाहिजे. हा साहेब बोला. राजवीर मोहिते पाटील बोलतोय. ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे? काय साहेब मस्करी लावली काय? साहेब तुमचा नंबर सेव आहे माझ्याकडे. नाही आजकाल तू दिलेली कामं विसरतोस, म्हटलं मलाही विसरला असेल.
मी काय समजलो नाही साहेब. झोपा कमी काढ आणि सांगितलेली कामं नीट करत जा. पोहोचले काय झालं साहेब? निवृत्ती गाडी आठवतोय का? हा तो शिवडीचा ज्याची आपण जमीन घेतली ती. त्याच काय झालं? त्याच्या मुलाचा फोन आला होता मला. विलासचा? विलासचा फोन तुम्हाला कशाला आला? त्याला भेटायचंय मला. त्याला तुम्हाला भेटायचंय? पण का? नाही ते काय बोलला नाही तो, पण म्हणाला महत्वाचं काम आहे भेटून बोलू. साहेब आपल्याला तर कल्पना नाही त्याला तुम्हाला का भेटायचंय त्याची. तेच जर माहिती काढ त्याची, त्याचं माझ्याकडे काय काम आहे सांग मला. ठीक आहे, मला वाटतं त्या जमिनीचं तर तुला सांगितलं तेवढं कर ना भोसले. काम कर आणि भेट मला. ठीक आहे साहेब, बघतो मी.